दुसऱ्यांना मदत करायला सोना सतत तयार असते. आता ती बर्फकांडी विकणाऱ्या तिच्या काकांकडे गेली आहे. काय करेल बरं ती तिथे? चला तर बघूया या गोष्टीमध्ये. गोष्टीचं नाव आहे चतुर नाकाची हुशार सोना. लेखिका विनिता कृष्णा. चित्र काढली आहेत सुविधा मिस्त्री आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. सोनाचे काका बर्फाच्या कांड्या तयार करून विकायचे. कुणी त्याला आईस कँडी तर कुणी म्हणत बर्फाचा गोळा. या बर्फकांड्या कशा तयार करतात ते बघण्यासाठी सोना एकदा काकांच्या घरी गेली. बर्फाच्या कांड्यासाठी लागणारे मस्त वासाचे आणि छान छान रंगाचे रस काका तयार करत होते. मोठ्या जाळावर आणि चार मोठमोठ्या पातेल्यांमध्ये हे रस उकळत होते. सोना म्हणाली, काका मी करते ना मदत. काका म्हणाले, नको नको, तू फक्त बघ मी काय करतोय ते. काकांनी एका पातेल्यात रंग आणि सुगंध यांचं मिश्रण टाकलं. सोनाने खोलवर वास घेतला आणि म्हणाली, आ हा हा, हा वास थेट घशापर्यंत जातोय. काका नक्कीच हा कालाखट्टा असणार, हो ना? बरोबर ओळखलं सोना. यामुळे बर्फकांडी मिरमिरीत चवीची होते. पण काका, मला आणखी कसला तरी वास येतोय आणि तो चांगला नाही आहे, नाक वाकडं करत सोना म्हणाली. मग दुसऱ्या पातेल्यात काकांनी आणखी वेगळा सुगंध घातला. मोठा श्वास घेत सोना म्हणाली, काका हा आहे डाळिंबाचा मस्त गोड वास. अरे यावेळी हे बरोबर ओळखलंस की, असं म्हणत काका पुढच्या पातेल्याकडे वळले. पण काका, मला अजूनही कसला तरी वेगळा वास येतोय आणि तो चांगला नाहीये, आपलं नाक चिमटीत पकडत सोना म्हणाली. आता मी गुलाबाचा सुगंध घालतोय बरं का, असं म्हणत काकांनी तिसऱ्या पातेल्यातला रस ढवळला. कसा झकास वास येतोय की नाही? काका करपतय काहीतरी, सोना जोरात ओरडली. काकांनी पटकन बघितलं तर काय, रबडी करण्यासाठी उकळवत आणि आटवत ठेवलेलं दूध खाली पातेल्याला चिकटून करपायला लागणार होतं. त्यांनी ते झटकन जाळावरून उतरवलं आणि त्यातलं दूध दुसऱ्या स्वच्छ पातेल्यात ओतत ते म्हणाले, शाब्बा सोना, तुझ्यामुळे आज रबडी वाचली, ती खाली पातेल्याला लागायला लागली होती. मग सगळ्यात पहिली रबडी बर्फकांडी काकांनी सोनाला दिली. तिच्या पाठीवर शाबासकी देत ते म्हणाले, गुढी आमची सोना ती, आणि तिचं नाकही चांगलंच तीक्ष्ण आणि चतुर आहे. तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books-trip.com.